राज ठाकरेंचा प्लास्टिक बंदीवरती एवढा राग का? राज ठाकरेंना नक्की झालंय तरी काय असाच प्रश्न जनतेला पडलाय. पाहूया राज ठाकरे असे अनाकलनीय का वागतायत. तुम्ही कोणत्याही गोष्टी पुरवणार नाही आणि तुम्ही कुठच्याही गोष्टी न पुरवता तुम्ही जर समजा अशा प्रकारे जर लोकांवरती जबरदस्ती करणार असाल की 5,000 रुपये भरा आणि 10,000 रुपये भरा, कशाला कोण भरतील? राज ठाकरेंना झालंय तरी काय असा प्रश्न जनतेला पडलाय. प्लास्टिकचं प्रदूषण वाढत असताना राज त्याच्या विरोधात जनतेला चेतवतायत. त्यांच्या या फरमानावर मतदारांमध्ये गोंधळ आहे. लोक प्लास्टिक वापर टाळत असताना लोकप्रिय नेता असं का वागतो हे अनाकलनीय. प्लास्टिक बंदीबाबत मुख्यमंत्र्यांचं सोयीस्कर मौन सूचक आहे. मुख्यमंत्री मनसेच्या नथीतून शिवसेनेवर तीर मारत आहेत. निवडणुकीत पुढे शिवसेनेबरोबर युती झालीच तर ठीक, नाहीतर त्यांचा प्लॅन बी तयार आहे. बहुधा त्यासाठीच मनसेत पुन्हा प्राण भरण्याचे प्रयत्न सुरू झाले. राज यांचा सत्ताधारी पक्षाला विरोध लपलेला नाही. सुरुवातीला ते मतपेटीत यशस्वी ठरले, मनसेची आंदोलनं यशस्वी ठरली, पण कोशात जाणाऱ्या राज यांच्यावर आंदोलन तडीस नेण्यात कमी पडल्याचा मुख्य आरोप लागला आणि सेटलमेंट पॉलिटिक्सचं धुकं त्यांच्या भोवती राहिलं. एकदमच निर्णय जो केलाय 5,000 दंडाचा तोही चुकीचा आहे. राज ठाकरेंचा तो मुद्दा एक बरोबर आहे की दंड कमी असावा. राज ठाकरे साहेबांनी सांगितलं की प्लास्टिक बंद करणं चुकीचं आहे, पण मी सांगतो की त्यांनी एक बोलले की दंड पण कमी करा. हे ते बरोबर बोलले. राज ठाकरे साहेब बोलले ते बरोबर बोलले. पहिले पर्याय मार्ग शोधा तुम्ही. तर सामान्य नागरिक एवढे 5,000 दंड भरू शकत नाही. राहिला प्लॅस्टिकचा विषय, प्लॅस्टिकमुळे पूर्ण गटरेवर चौकप होतात, त्याच्यामुळे मुंबईमध्ये ठाणे सर्वीकडे पाणी साठलं जातं. राज यांचा विरोध शिवसेनेनं खुबीनं आदित्य ठाकरे विरोध असा रंगवलाय. सरकारनं बंदी मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई सुरू केल्यामुळं लोक विचारतायत की मनसेचा प्लास्टिक बंदी विरोध व्यापारी हिताचा आहे की काय. दिनेश दुखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.